शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध नोंदवत सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी शुक्रवारपासून काम बंद बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। शासनाने कोणतीच आश्वासन पूर्ती केली नाही, केवळ पोकळपणा करतायत। कोरोना योद्ध्यांचा फक्त दाखवण्यासाठी सन्मान केला जातोय। गरज सरो आणि वैद्य मरो अशा शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे। सरकारने जाहीर केल्याप्रमाणे कोविड प्रोत्साहन भत्ता आणि शैक्षणिक शुल्क माफ करावे, तसंच बीएमसी अंतर्गत येणाऱ्या कॉलेजमधील निवासी डॉक्टरांच्या स्टायपंडमधून कपात करण्यात येणारा टीडीएस रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली। मी डॉक्टर परितोष परमेश्वर करुंद, माड प्रेसिडेंट ऑफ बीएमजीएमसी सोलापूर। आमच्या मेन हा संप एक ऑक्टोबर 2021 पासून सुरू झालेला आहे। हा संपाच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत। आमची पहिली मागणी आहे की आम्हाला ज्यावेळेस कोविड 2 वर्षामध्ये 2019-2020 ज्यावेळेस आम्ही कोविडमध्ये इमर्जन्सी ड्युटी केलेली होती, त्यावेळेस जो आम्हाला ट्यूशन फी हे आमचं अकॅडमिक लॉस झालेलं आहे, त्यामुळं या 2 इयर्सची ट्यूशन फी जी होती ते माफ करण्याची आमची विनंती आहे। 2 वर्षाची ट्यूशन फी माफ करण्यात यावी। आमच्याकडून प्रति इयर प्रत्येक वर्षी 1,13,000 रुपये एवढी ट्यूशन फी घेतली जाते। ती ट्यूशन फी 2 वर्षाची मिळून 2,26,000 होते, ती ट्यूशन फी माफ करण्यात यावी। दुसरी मागणी आमची अशी आहे की ज्यावेळेस आमच्या रेसिडेंट कोविडमध्ये काम करत होते त्यांना जे कोविडसाठी भत्ता म्हणून देणार होते आपले गव्हर्नमेंट सरकार, त्यांनी दिलेलं नाही आहे, तो देण्यात द्यावा। आणि तिसरी मागणी, ज्याप्रमाणे आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्र डॉक्टरची संख्या वाढत आहे त्याप्रमाणे आमच्या राहण्यासाठी डॉक्टरांची सोय व्यवस्था नाही आहे, तो हॉस्टेलचा मुद्दा आहे। हॉस्टेलचं रिनिवेशन आणि हॉस्टेलमध्ये नंबर ऑफ रूम्स वाढवण्यात यावा, जेवढे रेसिडेंट आहेत तेवढे रूम पाहिजेत, ह्या आमच्या 3 रास्त मागण्या आहेत। या मागण्यांना कुठलाही तडा न जाऊ देता आमच्या पूर्ण जोपर्यंत मागण्या होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा संप चालू ठेवणार आहे। या संपामध्ये कुठल्याही इमर्जन्सी सेवा आणि कोविड या सेवा याच्यामध्ये कुठलाही परिणाम होणार नाही, हमी होणार नाही, कुठल्याही रुग्णाला गैरसोय केली जाणार नाही। बाकीच्या कोविडच्या आणि इमर्जन्सी सेवा आम्ही पूर्णपणे पुरवू सगळ्या रुग्णांसाठी, एवढे बोलून थँक्यू। प्रशासनानं आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात या मागणीकरता मार्डच्या वतीनं राज्यभर काम बंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली। या आंदोलनामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात काम करणारे MD, MS, डिप्लोमा, CPS, DM, MCH चे सर्व डॉक्टर्स सहभागी झाले होते।